मला कुणी सांगतं, हां हे द्या मला, हे द्या व्हिडिओ मीटिंग, लेक्चर्स, ऑडिओ फाईल्स, पीडीएफ फाईल्स, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, हे सगळं याची यादी करा. हां ही यादी मी का वापरावी एक शिक्षक म्हणून आपण विचार करूया. शिक्षण चांगलं आणि अधिक कार्यक्षम होईल, नवीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळं होणारे फायदे, घसापिठाविषयी मी हे सगळं यादीनुसार वापरतो ना, याचे ॲज अ टीचर म्हणून मला काय फायदे मिळणार आहे. हां हे फायदे आणि ही यादी माझ्यासोबत सोबत आहे. याच्यात तुम्ही मला सांगा, जीवशास्त्रासाठी मी अमुक एक साधनाचा उपयोग करेल, रसायनसाठी अमुक आणि भौतिकसाठी अमुक, ह्या तीन गोष्टी मी एक्झाम्पल करू स्वरूपामध्ये तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. असे काही 1 ते 8 मधले विज्ञानाचे घटक सॉर्ट आउट करा, जे घटक प्रत्यक्ष मुलांना शिकवताना त्रास होतो आणि ICT मोठ्या प्रमाणावर धावून येते, त्याचं वर्गीकरण इथे घ्या. वर्गीकरण देताना घटकाचे नाव आणि तुम्ही वापरू शकत असलेली ICTची साधने. तर मला कॅची वाटेल, हे तर मला कुठे मिळेल, हो समजते, ऑफकोर्स या पद्धतीने मला हे मोल करून याच्यात मग ते अवकाश संबंधी शेवटी आपण ठेवूया, भौतिक संपला काहीच हरकत नाही, पण माझं म्हणणं आहे ईच एक्झाम्पल इनोव्हेटिव्ह. आणि मग मी सांग, इथे जर मी म्हणतोय ना की डिजिटल बोर्ड वापरायचा, मी त्याचं चित्र पण दाखवणार या यादीत, प्रत्येकाचं मी चित्र दाखवणार, चित्र दाखवणार यादीत, चित्राचं नाव आणि त्या साधनाचा मला काय उपयोग होतो हे आधी मी एक्सप्लेन करणार. डायरेक्ट मी मानूया विज्ञान शिक्षक आहोत, बरोबर, सक्षम शिक्षक अंतर्गत आपण ध्वनी, पाणी हे सगळे घटक पाहिले, पण विज्ञानाचा शिक्षक म्हणून बरेच घटक प्रत्यक्ष शिकवताना मला खूप अडचणी येतात. यावेळेस ICT तंत्रज्ञान माझ्या उपयोगाला येतं. या ICT तंत्रज्ञानाच्या या यादीकडे एक नजर घालूया. मग ती यादी डिस्प्ले, या यादीतलं डिजिटल बोर्ड अमुक अमुक गोष्टीसाठी आपण याचं साधन, याच्यासाठी. आता या साधन तंत्रांचा मी माझ्या उदाहरणातून तुम्हाला स्पष्टीकरण, उपयोग कसा करू शकतो हे एक एक उदाहरण देऊन समजावून सांगणार आहे. जीवशास्त्रामध्ये तुमची जी काही संकल्पना असेल ती समजावून घेण्यासाठी तुम्ही शिक्षक असाल तर व्हिडिओ निर्मिती करू शकता. आता व्हिडिओ तुम्ही दाखवा आणि व्हिडिओ निर्मिती मोबाईलच्या कोणत्या कोणत्या ॲपमध्ये करता येते ते कंसात खाली टाकून द्या. जसं ते काइन मास्टरमध्ये करतात, अंक टंक अशी 5-6 व्हिडिओ करणारी नाव ॲप्स ती टाका. मग त्याच्यानंतर तुम्ही काही इंग्लिश आहे आणि तुम्ही आवाज बदलता तुमचा टाकता, असे पण काही स्त्रोत आहेत की ज्या स्त्रोतामध्ये संकल्पना खूप सुंदर समजवलेली असते पण ती दुसऱ्या भाषेत असते, आपल्या मुलांना आपल्या माध्यमाच्या भाषेतनं ती देता येते, त्याचं एक उदाहरण पाहूया. यासाठी शिक्षकाला वेगळे कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही, फक्त शिक्षकाचा आवाज हेच त्याच्यासोबत असलेलं साधन उपयोगामध्ये येते. मग आणखी एक रसायनशास्त्राची एक्सप्लेन करायला, आणखी कुठलं तरी डिजिटल माध्यम वापरा, एखादी वेबसाईटवर जाऊन दाखवा की या वेबसाईटवर तुम्ही गेला एज्युकेशनल डिस्कवरीची एक वेबसाईट आहे मॅम, त्या ठिकाणी व्हर्च्युअल टूर ते अरेंज करतात या ठिकाणी. एक्झॅक्टली किंवा तुम्हाला त्यांचं एक अपॉइंटमेंट, व्हर्च्युअल प्रयोगशाळा पण मला मी तरी तुम्हाला दरवेळेस म्हणते बरं का की तुम्ही ना एक उपघटक लिहिला की माझ्याकडे या, तुम्ही भिकार मेहनत करता मग मला चेंज केलं की मला दुःख होतं की अरे आजचा ट्रॅक पण काम करावं लागतं. जाऊ आम्ही अवेलेबल असते ना पण समजलं, याच्यात तो जो
ठीक आहे व्हर्च्युअल टूरचं आपण डिस्कवरीचं सांगतो ते करतात त्या ठिकाणी तयारी त्या ठिकाणी करतात. तुम्हाला पिक्चर मी परत एकदा रिपीट करते,